नंदुरबारचे प्राथमिक शिक्षणाधिकारी 50,000 लाच घेताना जाळ्यात. पाहूया सविस्तर बातमी. नवापूर शहरातील एका बंद असलेल्या शाळेचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्पसंख्याक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालयाची RTE मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिले. त्या बदल्यात नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांना तक्रारदाराकडून 50,000 लाच घेतल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगे हात पकडले. सदर शाळेची इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफभाई मजिदभाई लखानी अल्पसंख्याक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची RTE मान्यता वर्धित करण्याचं काम करून दिल्याचा मोबदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून 50,000 मागणी त्यांनी केली. नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात 50,000 लाच घेताना सतीश चौधरी यांना रंगेहात पकडण्यात आलं. लाचखोर प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास नंदुरबार पोलीस करतात. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.